गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग। रिक्षामध्ये चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया। मुलांना वेलकम। सर्व व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून युट्यूब वर टाकत आहोत, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा पाहण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करू। अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण प्रकरण अभ्यासत आहोत भारतातील बेरोजगारी। 7व्या क्रमांकाचं हे प्रकरण आहे। आपण 2 दिवसापूर्वी सुरू केलंय, त्यावर 2 व्हिडिओ लेक्चर पण झालेले आहेत। कोणकोणता भाग आपण पूर्वी अभ्यासलेला आहे ते एकदा थोडस नजरे खालून पुन्हा एकदा टाकूया। प्रस्तावनेमध्ये आपण अभ्यासलंय की भारत विकसनशील देश आहे, मोठी अर्थव्यवस्था असून लोकसंख्याही जास्त आहे, त्यामुळे बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे। तरुणांना बेकारीला किंवा बेरोजगारीला सामोरं जावं लागतं आणि मग जर त्यांना कामधंदा मिळाला नाही, नोकरी रोजगार मिळाला नाही, तर ते अनुत्पादक किंवा समाज विघातक देशविरोधी अशा प्रकारच्या कामामध्ये गुंतलेले दिसतात। मग आपण बेरोजगारीचा अर्थ समजावून घेतलेला आहे की ज्याला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही लाभ होत नाही, उत्पादक काम तो करत नाही, त्याला बेरोजगार असं म्हणतात। म्हणजेच काय? तर ज्या परिस्थितीमध्ये 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा असते, पात्रता असते, पण रोजगार मिळत नाही, त्याला बेरोजगार असं म्हणायचं। मग आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था आहे, तिने काही आकडेवारी दिलेली आहे बेरोजगारीच्या संदर्भामध्ये की एखाद्या व्यक्तीला आठवड्याला 14 तासांपेक्षा जर कमी काम मिळत असेल तर त्याला बेरोजगार म्हणायचं, आणि 15 ते 28 तास आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार म्हणायचं। न्यून म्हणजे कमी रोजगार। आणि जी व्यक्ती दररोज 8 तास काम करते, म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते, त्या व्यक्तीला रोजगार असलेला व्यक्ती असं म्हणायचं। आणि या 4 संकल्पना महत्वाच्या अभ्यासलेल्या आहेत आपण। अनैच्छिक बेकारी, ऐच्छिक बेरोजगारी, अर्ध बेकारी आणि पूर्ण रोजगार या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत। नंतर बेरोजगारीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, महत्वाचे प्रकार परीक्षेला हे येतात। मूळ प्रकार आहेत, पहिला ग्रामीण बेरोजगारी, दुसरा शहरी बेरोजगारी, आणि ह्याच्यामध्ये उपप्रकार दिलेले आहेत ते ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार आहेत हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी। नंतर शहरी बेरोजगारीचे 2 प्रमुख प्रकार, सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी। आणि औद्योगिक बेरोजगारीचे 4 प्रकार, तांत्रिक, संघर्षजन्य, चक्रीय, संरचनात्मक, हे प्रकार आपण काल अभ्यासलेले आहेत। या प्रकाराचं स्पष्टीकरण पण घेतलेलं आहे। हंगामी बेरोजगारी उदाहरणार्थ शेतीच्या हंगामामध्ये दिसून येते। शेतीच्या क्षेत्रामध्ये काही ठराविक काळ काम उपलब्ध असतं आणि इतर वेळेला त्यांना बेरोजगार राहावं लागतं। हा झाला हंगामी बेकारीचा प्रकार, विशिष्ट हंगामात काम मिळतं। उदाहरणार्थ पर्यटक किंवा मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखान्यातील कामगार, बर्फ फॅक्टरीमधील कामगार, मासेमारी करणारे कोळी, अशा व्यवसायात हंगामी बेकारी दिसते। छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी म्हणजे ग्रामीण भागामध्ये खेड्यात दिसते, म्हणजे लपलेले लोक असतात। काही मजुरांना कामावरून कमी केलं तरी पण उत्पादनात फरक पडत नाही, म्हणजेच हे अतिरिक्त मनुष्यबळ असतं। ज्यादा उत्पादक, ज्यादा मनुष्यबळ असतं की या मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते, म्हणजे त्यांच्या कामामुळे उत्पादनात भर पडत नाही। अशा प्रकारे भारताचा विचार केला तर 20% श्रमशक्ती अशा प्रकारे लपलेली आहे। या चित्रावरून आपण लक्षात घेतले 5 लोक काम करतात, उत्पन्न तेवढंच आहे। इथे एवढे लोक काम करतात तरी उत्पन्न तेवढंच आहे, त्याला म्हणायचं छुपी किंवा प्रच्छन्न बेकारी। नंतरचा प्रकार नागारीमध्ये, पहिला प्रकार सुशिक्षित बेकारी, फक्त शिक्षण घेतलेलं आहे, इच्छा पण आहे, पण त्यांना काम मिळत नाही, त्याला सुशिक्षित बेकारी म्हणतात। त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे पण काम मिळत नाही। नंतर उद्योगाच्या क्षेत्रामधील बेकारी, की त्यामध्ये कुशल अकुशल कामगारांची बेकारी असते, त्यालाही अनेक कारणं आपण अभ्यासलेली आहेत। मग औद्योगिक बेकारीच्या प्रकारामध्ये
एक प्रकार आहे तांत्रिक बेकारी, की संगणकाचा वापर वाढल्याने, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अनेक लोकांचा रोजगार हिरावला जातो किंवा त्यांना रोजगार मिळत नाही. एक यंत्र अनेकांचं काम करतं, याला तांत्रिक बेरोजगारी असं म्हणतात. नंतर संघर्षजन्य बेरोजगारी, याचा अर्थ वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, यंत्राचा बिघाड किंवा संप अशा कारणाने निर्माण होते, ती तात्पुरती असते. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप ही संघर्षजन्य बेकारीचं उदाहरण आहे. नंतरचा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी, की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी अशी चक्र निर्माण होतात सागराच्या लाटासारखी. यामुळे काही काही कामगारांना बेरोजगारीला सामोरं जावं लागतं मंदीच्या काळामध्ये, त्याला चक्रीय बेकारी असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे संरचनात्मक बेरोजगारी, याचं उदाहरण घोडागाडी बंद झाली, ऑटो रिक्षा सुरू झाली, मग घोडागाडी चालवणाऱ्यांचा रोजगार गेला. संगणक आलेला आहे त्यामुळे टायपिंग करणारे बेरोजगार झाले. म्हणजे स्ट्रक्चर बदललं, अर्थव्यवस्थेची रचना बदलल्यामुळे ही संरचनात्मक बेकारी निर्माण होते आणि ही दीर्घकालीन असते. यानंतर पाहूया आजच्या लेक्चरमध्ये आपण बेरोजगारीचा विस्तार, भारतामध्ये किती प्रमाणात रोजगार आणि बेरोजगारी आहे. रोजगार आणि बेरोजगारी हे लाखामध्ये आकडे दिलेले आहेत. आता पाहूया रकाने वर्ष दिलं आहे, कामगारांची शक्ती आणि श्रमशक्ती, बेरोजगारी किती आहे आणि बेरोजगारीचा दर टक्केवारीमध्ये दिलेला आहे. वर्ष आहे 1993 ते 1994 कामगारची शक्ती होती 381.94, श्रमशक्ती होती 374.45, बेरोजगारीचं प्रमाण होतं 7.49 आणि तो टक्केवारीचा दर काढला तर 2% बेरोजगारीचा दर होता 93-94 मध्ये. आता 99 ते 2000 वर्षामध्ये पाहूया प्रमाण, कामगार शक्ती 406.85, श्रमशक्ती 397.88, बेरोजगारी होती 8.97, म्हणजे आणखी वाढली, 2.2 झाला बेरोजगारीचा टक्केवारीचा दर. हेच प्रमाण 2004-05 मध्ये 468.73, 457.56, 11.77, म्हणजे इथे पण वाढली 2.4% बेरोजगारीचा दर. नंतर 2009-10 मध्ये मात्र थोडं प्रमाण कमी झालेलं दिसते, 472.32, 462.49, 9.84, 2.1 बेरोजगारीचा टक्केवारीचा दर. आणि 2011-12 मधलं प्रमाण 483.75, 472.91, 0.84, 2 दर पुन्हा थोडासा वाढला. अशा प्रकारे बेरोजगारीचा दर 2% थोडा जास्त आहे. आता ही माहिती स्त्रोत, म्हणजे माहिती कुठून घेतली, तर इकॉनॉमिक्स व पॉलिटिकल वीकली 7 जून 2014 मध्ये या अहवालामधली ही आकडेवारी घेतलेली आहे, बेरोजगारीची आकडेवारी इथून घेतलेली आहे. यावरून भारतात बेकारीचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात येत आहे. आता पहा, तुम्हाला माहित आहे का की राज्यनिहाय भारतातील बेरोजगारीचे दर 2015-16 मध्ये, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये बेरोजगारीचा दर किती आहे 1000 प्रति 1000 बेरोजगारीचा दर आहे 2015-16 हे प्रमाण आहे आणि जेवढी राज्य आहेत तिथला तो दर दिलेला आहे. आता पहा, राज्य त्रिपुराचा होता 197 आणि प्रमाण आहे 2015-16 मधला. सिक्कीमचा 181, केरळ 125, हिमाचल 106, आसाम 96, अरुणाचल 89, नागालँड 85, झारखंड 77, उत्तर प्रदेश 74, जम्मू काश्मीर 72, 61, पंजाब 60, बिहार 60, तर मणिपूर 57, ओडिसा 50, पश्चिम बंगाल 49, मेघालय 48, हरियाणा 47, नंतर मध्य प्रदेश 43, तामिळनाडू 42, आंध्र 39, मिझोराम 30, तेलंगण 28, महाराष्ट्र 21, महाराष्ट्राचं पहा प्रमाण. नंतर छत्तीसगड 19, कर्नाटक 15 आणि गुजरात 9. आता पहा, तुम्हाला हा तक्ता पाठांतर करायचा नाहीये, पण यावर गणित येऊ शकतं ते आपण घेणार आहोत. रोजगार बेरोजगारीचा हा अहवाल आहे 2015-चा, याच्यावर एक गणित येतं पहा, ते पाहूया आपण कोणतं आहे त्यावर. पहा,
शोधा पाहू मध्ये दिले वरील तक्त्याच्या क्रमांकाच्या आकडेवारीच्या आधारे दुसरे चतुर्थक म्हणजे Q2 काढायचंय आणि मध्यभागी येणाऱ्या राज्याचे विभाजन मूल्य शोधायचंय. आता आपण Q2 किंवा मध्यगा काढूया. आपण त्याच्यासाठी आपल्याला काय आहे, चढता क्रम लावायचा. चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहानस गुजरातचा दर किती आहे, 9 आहे कमीत कमी, आणि जास्त त्रिपुराचा किती, 197. असं आपण एक तर चढता किंवा उतरता क्रम लावून घ्यायचा, हा सगळ्या संख्यांचा क्रम लावून घ्यायचा. आलं लक्षामध्ये? हा क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्येपासून ते सगळ्यात मोठ्या संख्येपर्यंत लावून घेतला, किंवा मोठ्यापासून लहानापर्यंत लावला तरी चालेल. चढता किंवा उतरता क्रम लावून घेतला. आता सूत्रामध्ये किमती टाकायच्या. Q2 बरोबर आपल्याला Q2 सांगितलंय ना, म्हणजे कंसाच्या बाहेर 2, एन अधिक 1/4 आहे ना, एन किती आहेत, 29, म्हणजे 29 राज्य आहेत, अधिक 1/4 पदाचं मूल्य काढायचं. मग ती किती येत आहे, 2, 29 अधिक 1/30 पदाचं मूल्य. आता हे जर गुणोत्तर सोडवलं 30/4 उत्तर येतं 7.5, मग 7.5 × 2 त्याचं उत्तर येतं 15. आता 15व्या पदाचं मूल्य आहे 60. आता आपण मागच्या स्लाइड वर पाहूया की 15व्या पदाचं मूल्य 60 आहे. आपण क्रम लावला ना, हे पाहे 15 बिहार राज्य येतात, तर 60 उत्तर आहे. आले लक्षात? 15व्या पदाचं मूल्य आहे 60, म्हणून Q2 बरोबर 60 आणि राज्याचं नाव आहे बिहार. अशा प्रकारे 4 गुणांच्यासाठी असं गणित यावर येऊ शकतं. ते मी लगेच सोडवून तुम्हाला दिलंय. आता पाहूया आपण बेरोजगारीची कारण काय काय आहेत, कोणत्या कारणाने बेरोजगारी वाढलेली आहे. त्यातलं पहिलं कारण आहे रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी होते, पण त्यात रोजगार वाढीचा दर कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो पुरेसा नाही. म्हणजे जेवढे काम करण्याला पात्र लोक आहेत त्यांना सगळ्यांना काम मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी होते, पण त्याच्यात रोजगार वाढ होत नाही. क्रमांक 2, श्रमशक्तीतील वाढ. मृत्यू दर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या वाढली. आपण पाहिले की लोकसंख्या विस्फोट झालेला आहे भारतामध्ये, त्यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून बेरोजगारी वाढली. म्हणजे काम करणारी तरुणाईची लोकसंख्या भरपूर आहे, परंतु त्यांना काम उपलब्ध नाही. म्हणजे श्रमाची तिसरं कारण, अतिरिक्त वापर, यंत्राचा खूप वापर होतो उत्पादनाच्या प्रक्रियेत. मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेने काम त्यामुळे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. म्हणजे यंत्र न वापरता लोकांच्या हाताने जर काम केलं तर चांगलं आहे ना, कारण का तर मनुष्यबळ भरपूर उपलब्ध आहे. परंतु मनुष्यबळाने सगळी कामं होत नाहीत. परंतु बरोबर शेती क्षेत्रात देखील कामगारांच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. आता पहा, शेतीच्या क्षेत्रात सुद्धा पिकाची काढणी आली की त्यासाठी यंत्र वापरलं जातं. हार्वेस्टर सारखं यंत्र किती, 5-50 माणसांचं पटकन तासाभराचं काम करताय. म्हणजेच काय, तर लोकांचा रोजगार बुडतो. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे, तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो. आता उदाहरणार्थ अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, विकसित राष्ट्र, भांडवल भरपूर आहे तिथे, मनुष्यबळ कमी आहे, मग त्यांनी यंत्र वापरलं तर चालू शकेल. पण भारतासारख्या मनुष्यबळ भरपूर असलेल्या देशात यंत्राचा वापर अयोग्य ठरतो असं काहींचं मत आहे. इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंगत न्याय आहे, पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीत वाढ होते. केला की लोकांना रोजगार मिळत नाही. भारतात खरं तर ते अयोग्य आहे. पुढचं कारण पाहूया आपण. क्रमांक 5, रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा व्यवसायात नोकरी करण्यास तत्पर असतात. म्हणजे आपले कपडे खराब होणार नाही, श्रमाचं कष्टाचं काम करायला तयार होते. तुम्ही पाहता ना, शेतात कामाला मजूर भेटत नाही आणि तरी बेरोजगारी आहे असं ओरड होते. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो आणि नवनवीन कल्पना राबवणं किंवा उद्योग व्यवसायाकडे न वळण्याचाच लोकांचा कल आहे बहुतेकांचा. त्यामुळे स्वतः काही उद्योगधंदा करावा याकडे लोकांचा कल नाही, किंवा तरुणाईचा कल नाही. स्वयंरोजगाराचा अभाव हे सुद्धा एक कारण आहे. जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात. आणि जे शिकलेले लोक आहेत त्यांना चांगली नोकरी हवी असते, मनासारखा पगार हवा असतो, कामाचं स्वरूप कसं आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतात की ते कमी प्रतीचं काम करायला तयार होत नाहीत.
हे सुद्धा एक कारण आहे. पुढचं कारण आहे शेतीचे हंगामी स्वरूप. तुम्हाला माहिती आहे शेती उपलब्ध असतं, इतर वेळी लोकांना बेकार राहावं लागतं. हंगामी स्वरूप आहे, शेती पावसावर अवलंबून आहे, म्हणजे दुसरं पीक घेतात अशी शेती कोरडवाहू. जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, म्हणजे त्यांना पाणी उपलब्ध नाही. कमी प्रतीची सुपीक जमीन, जमीन तिने शेती करतात. प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता, म्हणजे चांगली बी बियाणं, खते, कीटक, त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी, शेतीमध्ये प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे वर्षातून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे शेतमजुरांचा श्रमशक्तीचा वापर होत नाही, त्यामुळे बऱ्याच शेतमजुरांना काम मिळत नाही. हे पण बेरोजगारीचं कारण आहे शेतीचं हंगामी स्वरूप. 70% लोकसंख्या अवलंबून असणारी शेती, पण तिथे काम वर्षभर उपलब्ध नसतं, हे सुद्धा मोठं बेरोजगारीचं कारण आहे. हे आर्थिक विकासाचा दर फार कमी आहे. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर प्रचंड कमी झालेला आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे, म्हणजे उद्योगधंद्यांचा कमी विकास किंवा विस्तार कमी, सिंचनाच्या सुविधेचा अभाव, पाणी पुरवठ्याचा अभाव, खते, पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो. म्हणजे या पायाभूत सुविधा नसतील त्यामुळे आर्थिक विकासाचा दरच कमी राहतो. त्याचा परिणाम काय होतो तर रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही, त्यामुळे रोजगारच निर्माण होत नाही. करोडो लोकांनी, मुलांनी अर्ज केलेले आणि नोकरी मात्र फार थोड्या जणांना मिळणार आहे, कारण आर्थिक विकासाचा दर कमी असल्याने बेरोजगारी निर्माण होते. 8वं कारण आहे ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. ग्रामीण लोक कामधंद्यासाठी शहरात जातात, म्हणजे स्थलांतर करतात. रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे, त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण लोक शहरामध्ये कामधंद्यासाठी स्थलांतर करतात किंवा जातात, म्हणजे शहरातली बेकारी ज्यादा निर्माण होते त्यामुळे. आता पाहूया आपण, तुम्हाला माहीत हवं बेरोजगारीचे परिणाम. आता फक्त परिणाम समजून घ्यायचेत आपण, त्याचं स्पष्टीकरण विश्लेषण नाहीये. दोन प्रकारचे होतात, एक तर आर्थिक परिणाम होतो आणि दुसरा सामाजिक दृष्ट्या परिणाम होतो. पहिला परिणाम आर्थिकच्या भागामध्ये एक मानवी संसाधनाचा अपव्यय, माणसाच्या कामाची शक्ती वाया जाते, हे उल्लेख झालाय आपला. दोन, समाजाच्या कल्याणासाठी काही योजना राबवल्या जातात, राबवण्यामध्ये अडचणी येतात. बेरोजगारी असल्यामुळे कोणाकोणासाठी काम करणार सरकार तरी. तीन, दारिद्र्य आणि उत्पन्नामध्ये विषमता, गरिबी, दारिद्र्य. खूप थोडे लोक असतात की ज्यांच्याकडे श्रीमंती असते आणि बहुसंख्य लोक गरीब होतात. चार, अनौपचारिक क्षेत्राची वाढ, म्हणजे अनैतिक बेकायदेशीर कामं खूप वाढतात, मग ती चोरी असेल, स्मगलिंग असेल, किंवा अवैधानिक बेकायदेशीररित्या पैसे कमावण्याचे मार्ग, दोन नंबरचे धंदे सुरू होतात असं म्हणूया आपण. पाच, अनुता भार आणि काम न करता इथं बसून खाणाऱ्या लोकांचा भार काम करणाऱ्यांवर पडतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काय परिणाम होतात तर सामाजिक तणाव आणि अशांतता, समाजामध्ये अशांत. दोन, मानवी मूल्यांचा ऱ्हास, माणसालाच माणसाचं प्रेम राहत नाही कारण खायलाच नाहीये त्यात, त्यामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो. आणि तीन, अगतिकता, खूप दीन गरीब होतात ती जीवन जगण्यासाठी. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे बेरोजगारीचे भयानक परिणाम होतात. मग सरकारने यासाठी काय उपाययोजना केलेली आपण पाहूया. भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना आता आपण. मग सरकारने काय काय उपाय केलेले आहेत की बेरोजगारी कमी व्हावी म्हणून सरकारने पहिली योजना राबवली, रोजगार हमी योजना. ही शॉर्ट नोट वगैरे पण येते बरं का, महत्वाचं आहे. त्याला एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणतात, AGS, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणतात त्याला. रोजगार हमी योजना महाराष्ट्राने सर्वप्रथम लागू केलेली आहे बरं का, हे लक्षात ठेवा. वस्तुनिष्ठ प्रश्न 28 मार्च 1972 ला सुरू केली, 72 ची योजना आहे ही.
त्याचा उद्देश काय आहे प्रमुख पाहूया. प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरविणे ही ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू केलेली योजना आहे. ग्रामीण बेरोजगाराची व दारिद्र्याची समस्या सोडवणे आहे. म्हणजे ग्रामीण भागात लोकांना काम मिळावं, पैसे मिळावे, त्यांचं दारिद्र्य दूर व्हावं असा हेतू होता. या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे. कमीत कमी रोजगार दिला जाईल, थोडीफार मजुरी मिळेल असा हेतू. या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात या योजनेला यश आलं, त्यामुळे इतर राज्यांनी सुद्धा ही योजना अंमलात आणलेली आहे. रोजगार हमी योजना, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. दुसरी योजना आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, त्याला SGSY म्हणतात. योजना 1999 मध्ये सुरू झाली आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याला IRDP म्हणतात, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP, आणि इतर योजनांचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली. म्हणजे SGSY ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये इतर काही योजना तयार केली. स्वर्ण रोजगार योजना ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव रोजगार योजना आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. स्वर्ण जयंती रोजगार योजना ही शहरासाठी SJSRY ही योजना December 1997 मध्ये सुरू झाली. कशासाठी? तर शहर रोजगारांना, अर्ध रोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवते. म्हणजे शहरातील बेरोजगार आहेत जे, त्यांच्यासाठी आहे ही योजना. यामध्ये स्वयंरोजगार, महिला स्वयंरोजगार कार्यक्रम, रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल कार्य प्रशिक्षण, शहरी वेतन रोजगार कार्यक्रम सामावलेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 75%, राज्य सरकार 25% खर्च. कसं आहे तर केंद्र सरकारचा वाटा याच्यामध्ये राज्य सरकारचा 25%. अशा प्रकारे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना राबविली जाते शहराच्या बेरोजगारीसाठी. आहे प्रधानमंत्री रोजगार योजना, त्याला PMRY म्हणतात, प्रधानमंत्री रोजगार योजना. ही योजना 1993 पासून लागू केली असून योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजे जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना आपला उद्योग व्यवसाय उभारायचा असेल तर प्रधानमंत्री रोजगार योजना मदत करते, कर्ज देते आणि इतरही मार्गदर्शन देते. पाचवी योजना आहे ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना, त्याला TRISEM असं म्हणतात. TRISEM की ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षण द्यायचं स्वतःचा रोजगार उभारण्यासाठी किंवा उद्योग उभारण्यासाठी, लघु उद्योग, कुटीरोद्योग वगैरे. ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणे या उद्देशाने योजनेचा प्रारंभ 1979 झाला. तसेच या योजनेचे ध्येय होते साधारणतः 2,00,000 ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणं. म्हणजे दरवर्षी 2,00,000 ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण द्यायचं की उद्योगधंदा करा म्हणून, आणि त्यासाठी जे जे काही गरज आहे त्या पुरवायच्या. TRISEM ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत 1999 मध्ये विलीन करण्यात आली. आता TRISEM ही योजनाच विलीन करण एकत्र केली. म्हणजे कशामध्ये? तर स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही आपण पाहिली, त्यामध्ये ऍड केलेली आहे. नंतर सहावी योजना आहे जवाहर रोजगार योजना JRY. मागासलेल्या 120 जिल्ह्यांना रोजगार पुरविण्याच्या हेतूने 1 एप्रिल 1989 मध्ये सरकारने जाहीर केलेली नवीन वेतन रोजगार योजना होय. आता कालखंड किती आहे या योजनेचा? 1 एप्रिल 1990 एक रोजगार निर्माण होईल अशी ही योजना जवाहर रोजगार योजना आहे. 1 एप्रिल 1999 पासून ही योजना ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते. आता याच योजनेचं नाव काय केले? JGSY. जवाहर रोजगार योजनेचं नाव JGSY, जवाहर ग्राम समृद्धी योजना असं नाव केलं. काम मात्र तेच आहे. यानंतर पुढची योजना आहे मनरेगा. ही फार प्रसिद्ध आहे, पा तुम्ही टीव्हीवर ऐकलेलं असेल बऱ्याच वेळेला नाव.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण व्हावा म्हणून मनरेगा असं म्हणतात त्याला. 2 ऑक्टोबर 2009 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव, म्हणजे जी ग्रामीण रोजगार हमी योजना होती तीच नाव काय केलं, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. म्हणजे अगोदर महात्मा गांधीजींचं नाव लावलेलं आहे असे करण्यात आले, फक्त नाव बदललं योजनेचं. या योजने अंतर्गत एका वित्तीय वर्षात, म्हणजे एका वर्षात 12 महिन्यात ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक प्रौढ व्यक्तीला अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी व किमान 100 दिवस वेतन देण्याची हमी दिलेली आहे. हमी म्हणतात ही कशी आहे तर ग्रामीण भागामध्ये एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीला तरी काम दिलं जाईल, मग ते कोणतंही असेल अकुशल काम, आणि किमान 100 दिवस तरी त्याला काम मिळेल, त्याला वेतन मिळेल अशी हमी दिलेली आहे. नववी योजना आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण 2015 आहे. काय धोरण आहे पाहूया आपण. कौशल्य विकासासाठी पहिले राष्ट्रीय धोरण 2009 जाहीर करण्यात आले. हे धोरण खाजगी क्षेत्रातील सहभागी नव उपक्रमशील उपक्रमांना प्रोत्साहन देते. म्हणजे 2009 या धोरणाने खाजगी क्षेत्रामध्ये उद्योजकता वाढावी, तरुणांनी उद्योजक व्हावं यासाठी नवीन उपक्रमांना प्राधान्य देते, प्रोत्साहन देते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणे, संयोजक निर्माण करायचे, उद्योजक निर्माण करायचे असा त्याचा हेतू. यात खालील बाबींचा समावेश होतो. एक, उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन देणे, म्हणजे लोकांनी तरुणांनी नवनवीन उद्योग सुरू करावे त्याला प्रोत्साहन द्यायचं. 2, उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून द्यायचे, वेगवेगळे व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून द्यायचे. महिलांना उद्योगशील बनण्यास प्रोत्साहन द्यायचं आणि महिलांनी सुद्धा उद्योजिका व्हावं म्हणून प्रयत्न केले जातात. आणि 10वा उपाय आहे स्टार्टअप इंडिया पुढाकार. स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना घेऊन उद्योग सुरू करण्याची ही स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया पुढाकार यासाठी सुद्धा या माध्यमातून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्टार्टअप इंडिया पुढाकार हा उपक्रम शासनाने जानेवारी 2016 सुरू केलेला आहे. पा भारतातील होतकरू आणि प्रतिभा संपन्न तरुणांना प्रोत्साहित करण्यास हा उद्योग उभारण्यास बळ देणारी एक नाविन्यपूर्ण आणि जनकल्याणकारी बाब आहे. म्हणजेच काय तर 2016 स्टार्टअप इंडिया सुरू केलेला आहे. याचा अर्थ काय तर एखादा तरुण उद्योजक आहे, त्याला उद्योजक व्हायचे, त्याच्याकडे नवीन कल्पना आहे आणि ती कल्पना घेऊन त्याला उद्योग उभारायचा आहे, त्यासाठीही प्रयत्नशील आहे, त्यांना मदत करते वेगवेगळ्या पद्धतीने. स्टार्टअप म्हणजे अगदी नवीन उद्योग सुरू करणं, नवीन कल्पना घेऊन अशा प्रकारे बेरोजगारी दूर करण्याचा तोही प्रयत्न आहे. पुढचा योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 ते 2020 राबवलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे. म्हणजे काय तर फक्त पुस्तकी शिक्षण न देता त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कामाचं कौशल्य निर्माण करणं. या योजनेअंतर्गत युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मोबदला पैशाच्या स्वरूपात देऊन कौशल्य विकासास प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे जे प्रशिक्षण करतील त्यांनाच पैसे दिले जातात, मोबदला दिला जातो त्यांना. यासाठी शासनाने 2020 12,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एवढा पैसा या योजनेवर खर्च केला जातो बेरोजगारी दूर करण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला ही लिंक पाठवा. ओके मुलांना, बाय बाय.